वेरिकोसील असेल तर त्याची ट्रीटमेंट काय असावी. पुरुषांमध्ये वेरिकोसील असेल म्हणजे अंडकोशाच्या किंवा टेस्टिसच्या बाजूला जर वेन्स फुगलेल्या असतील तर त्याचा परिणाम शुक्राणूच्या प्रोडक्शनवर होतो. आपल्याला माहिती आहे की टेस्टिस या शरीराच्या बाहेर असतात कारण की स्पर्म बनण्यासाठी शरीराचं जे तापमान असतं त्याच्यापेक्षा 1 डिग्री कमी तापमान आवश्यक असतं आणि त्यामध्ये शुक्राणू व्यवस्थित बनतात. वेरिकोसीलमध्ये ज्यावेळी अंडकोशाच्या साईडला फुगलेल्या नसा असतात त्यामध्ये व्हेन्स त्यामध्ये ब्लड असतं आणि ब्लड आपल्याला माहिती आहे की ब्लडचं टेम्परेचर रक्ताचं टेम्परेचर हे बॉडी टेम्परेचर इतकं असतं म्हणजे जे तापमान शुक्राणू बनण्यासाठी आवश्यक असतं त्यापेक्षा 1 डिग्री सेल्सिअसने तिथे तापमान जास्त होतं वेरिकोसील असल्यामुळे आणि त्यामुळे शुक्राणू प्रोडक्शनवरती त्याचा परिणाम होतो आणि शुक्राणूचं प्रोडक्शन कमी होतं आणि संख्या कमी दिसते. तर अशा केसेसमध्ये जर माइल्ड वेरिकोसील असेल तर त्याचा शुक्राणू बनण्यावरती दुष्परिणाम दिसत नाही आणि त्या केसमध्ये ट्रीटमेंटची गरज नसते. पण ग्रेड 3 किंवा ग्रेड 4 जर वेरिकोसील असेल तर त्यामध्ये मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल असतात. जर वेरिकोसील रिपेअर केलं आणि तेही मायक्रोसर्जिकल पद्धतीने केलं तर शुक्राणूच्या काउंटवरती त्याचा परिणाम चांगला परिणाम होऊ शकतो आणि ते इम्प्रूव्ह होऊ शकतात. पण काही केसेसमध्ये ते प्रमाण अजून कमी होऊ शकतं किंवा असंही होऊ शकतं की शुक्राणूच्या काउंटवरती त्याचा काही परिणाम झालाच नाही किंवा ते वाढलेच नाही. तर अशा केसमध्ये बेटर ऑप्शन हे असतं की तुम्ही IVF किंवा ICSI करून आहे त्या स्पर्ममध्ये प्रेग्नन्सी ठेवू शकता. त्यामुळे ग्रेड 3 किंवा ग्रेड 4 वेरिकोसील असेल तर त्याचं ऑपरेशन करूनच तुम्ही ट्रीटमेंट करू शकता असं नाही आहे. कधीकधी ऑपरेशन केल्यानंतर आहे ते स्पर्म काउंटही लो होण्याची किंवा 0 होण्याची भीती असते. त्यामुळे वेरिकोसील असताना आपण IVF किंवा ICSI ह्या ट्रीटमेंट देऊन प्रेग्नन्सी अचीव करू शकतो. या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करू शकता. थँक्यू.